नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये खूपच भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे काल सलग चौथ्या दिवशी गारपीट व अवकाळी पावसामुळे काल नाशिक जिल्ह्यामध्ये दानादान उडालेले आहे तर काल नेमकी कुठे कुठे किती गारपीट झाली सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात बागलान तालुक्यातील दोन दिवसात झालेले तुफान गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना सुमारे तीनशे कोटीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज येत आहे परिसरावर कोपलेल्या निसर्गामुळे उन्हाळ कांदा डाळींब टोमॅटो मिरची गहू भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे गारपिटीचं सर्वाधिक जळ उन्हाळ कांदा पिकाला बसले आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आकडेवारीनुसार बागलान तालुक्यात चार हजार हेक्टरहून अधिक उन्हाळ कांद्याचे क्षेत्र बाधित असून पाच हजार शेतकरी कुटुंबाचे असू पुसणार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शेतकऱ्यांना तातडीनं स्वरूपात नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे सध्या खोऱ्यात कांदा काढणीचा हंगाम सुरू असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा काढल्यानंतर शेतातच वाळविण्यासाठी ठेवला होता ऐनवेळी झालेली गारपीट व पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राख रंगोळी केली शेतकऱ्यांचा कांदा शेतातच भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना आर्थिक दिलासा देण्याची नितांत गरज आता आहे नामपूर जायखेडा खडकीपाडा लखमापूर तळवाडे दिगर दसवेल एकलहरे टेंबेवरचे द्याने श्रीपुरवडे खामलोण राजापूर पांडे चिराई आसखेडा होपीर गोराणे महड बैराणे बिलपुरी आदी गावांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा शेती व्यवसायावर दुष्काळाचे सावट आहे परंतु अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे दुष्काळात तेरावा महिना अशी आता शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा